घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी होती आहे आणि संचालक मंडळाची निवड करताना त्या ठिकाणी एक विलक्षण वातावरण संपूर्ण तालुक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. 25 वर्ष चाललेली ही जी काही अराजकता या तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे आणि कारखाना प्रचंड नुकसानीत गेला, शेतकऱ्यांना प्रचंड कमी भाव मिळतो आहे आणि त्या ठिकाणी लुटमार चाललेली आहे आणि खाजगी कारखाने सुरू करून स्वतःचे खाजगी कारखाना सुरू केल्यामुळे या सहकारी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती या तालुक्यातल्या जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे आणि सगळ्या आमच्या कारखान्यातल्या संबंधीच्या सगळ्या लोकांनी सगळ्या शेतकऱ्यांनी असं ठरवलं आहे की यावेळेला आपण घोडगंगा किसान क्रांती या आमच्या पॅनलला प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्यायचं आणि त्याच्यासाठी आमचं जे चिन्ह आहे कब्बशी त्या कब्बशीच्या चित्रावर 20 कब्बशांच्या चित्रावरती फुली मारून शिक्का मारून त्या ठिकाणी या पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं अशा प्रकारचा निर्धार हा आमच्या तालुक्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्यात आमच्या सभासदांचं अतिशय मनापासून स्वागत केलेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद हे ते मिळणार आहेत आणि या तालुक्यातली सगळी जनता ही बदलाच्यासाठी आता त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे. मतदान हे रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या कालावधीत होणार आहे आणि त्याची मतदान केंद्र जी आहेत ती आम्ही जाहीर केलेली आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आणि ह्या मतदानामध्ये घोडगंगा किसान क्रांती पॅनलचा प्रचंड मोठा विजय हा होईल. विजय म्हणजे अक्षरशः त्या ठिकाणी सुनामी येईल अशा प्रकारचं विलक्षण वातावरण हे तालुक्यामध्ये आहे आणि ही जी आहे ही क्रांतीच होणार आहे आणि तालुक्यातला सगळा राजकारणाचा चेहरा मोहरा सुद्धा यावेळेला बदलून जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आम्ही ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची जी प्रचंड लुटमार त्या ठिकाणी होते अतिशय कमी बाजारभाव हे आमच्या कारखाना देतो आहे. म्हणजे राज्यामध्ये एकेकाळी अग्रेसर असणारा कारखाना या घोडगंगा कारखान्याच्या चेअरमन यांनी खाजगी कारखाना सुरू केल्यामुळे त्यामुळे अतिशय संकटात आलेलं आहे. त्यांचं कुठल्याही प्रकारे तिथं कारखान्यावर लक्ष नाही आणि निवडणुकांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैशाची उधळपट्टी करायची आणि ह्या जे पैसे जे उपलब्ध केले जातात ही कारखान्याच्या त्या ठिकाणी निर्माण होणारे फंड जे आहे जो पैसा आहे तो निवडणुकांच्यासाठी वापरला जातो आहे, खाजगी कारखाना चालवण्यासाठी वापरला जातो आहे असं चित्र आणि अशा आकडेवारीवरून स्पष्ट दिसतं आहे. हे सगळ्या लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे आणि ही आमची ही जी बाजू आहे की त्यांचं खाजगी कारखाना चालवणं ही जी बाब आहे ती आम्हाला खूप नुकसानकारक झाली आहे ही सगळ्या आमच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलेली हा आमच्या प्रचारामधला मुख्य मुद्दा आहे. त्याच्याबरोबर या कारखान्याच्या सभासदांच्याकडे ते अतिशय दुर्लक्ष करतायत. आमच्या कारखान्याच्या 19,351 सभासदांच्यापैकी 5,000 जास्त सभासद मयत आहेत आणि साधी गोष्ट आहे की सहकारी संस्थेचा सभासद मयत झाल्यानंतर त्याच्या वारस रेकॉर्डवर आणणं ही अतिशय छोटी बाब आहे की जे आपण 8-15 दिवसात 1 महिन्यात करू शकतो, परंतु यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आमच्या मयत सभासदांचे वारस त्या ठिकाणी त्यांना ट्रान्सफर केलेलं नाही, सभासद करून घेतलेलं नाही, त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांच्यामध्ये खूप मोठा असंतोष आणि संताप निर्माण झालेला आहे. त्या हा सुद्धा एक मोठा मुद्दा आमच्या या याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे ते जे फरक विशेषतः तुमचा प्रयत्न आणि मुद्दा सभासदांच्यापर्यंत हे आहे की सभासदाला 3,000 रुपये टनाला भाव देणे आणि हा भाव देत असताना बरोबर कारखान्यावर जे प्रचंड मोठ्या प्रमाणाचं कर्ज आहे ते कर्ज फेड करण्याचा आमचा या 5 वर्षात पूर्ण प्रयत्न आहे. नंबर 3, गेले 15-20 वर्ष जे सभासदांचं निधन झालं आहे त्यांच्या वारसांना वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगून त्यांना सभासदत्व देणं नाकारण्यात आलेलं आहे. सर्वात प्रथम आमचा तो मुद्दा आहे की जे सभासद दिवंगत आहे त्यांच्या वारसांना कारखान्याचं सभासद करून घेणे आणि यानंतर कारखान्याची क्रशिंग कॅपॅसिटी भौगोलिक परिस्थिती असताना सुद्धा जी वाढली नाही ती वाढणे हे मुद्दे घेऊन आम्ही आता मतदारांच्याकडे जातो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा अजून एक आमचा त्याच्यामध्ये आहे की कारखान्याचा कारभार जो आहे तो आम्ही पूर्णपणे पारदर्शक आणि लोकाभिमुख करणार आहोत. आम्ही जे आहे वजन काटा जो आहे कारखान्यावर येणारा ऊस जो आहे तो तुम्हाला
24 तासामध्ये कुणाचा ऊस आला, त्याचं वजन किती भरलं हे ऑनलाईन दिसेल. आम्ही जी खरेदी विक्री जी आहे ती आम्ही पूर्णपणे ऑनलाईन टेंडर पद्धतीने करणार आहोत. म्हणजे आम्ही जो कारखान्याचे मालाची खरेदी करू ते तुम्हाला कोणाचा माल घेणार काय दर हे सगळं तुम्हाला टेंडर ओपन पद्धतीने भरलं जाईल. ओपन टेंडर आम्ही पद्धत स्वीकारणार आहोत. त्यामुळं हे कारखान्याचं कामकाज आता काय आहे, आमच्या कारखान्यामध्ये कुणीही गेलं तर त्याला काडीचीही माहिती त्या ठिकाणी मिळत नाही आणि सगळा मनमानी कारभार चाललेला आहे. एका कुटुंबाचाच हा सहकारी साखर कारखाना म्हणजे आमच्याच कुटुंबाचा आहे काय, माझ्या वडिलांनीच मालकीचा होता आणि नंतर मी आहे, आता माझी पत्नी मुलं हे यांचाच आमच्या कुटुंबाचा कारभार त्या ठिकाणी चालतो आणि आमचीच मालकी असं भासवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामध्ये आमचा मुख्य मुद्दा आहे की हा कारखाना कुणाच्या एकाच्या मालकीचा आणि कुटुंबाच्या मालकीचा नाही, तो सगळ्या शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे आणि म्हणून लोकाभिमुख कारभार हा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि तो सुद्धा आमच्याकडचा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे.